सविस्तर बातम्या. संजय लीला भंसाळी दिग्दर्शित पद्मावत चित्रपट अखेर आज प्रदर्शित होतोय. मात्र या चित्रपटाला करणी सेनेनं कडाडून विरोध केलेला आहे. अवघ्या देशभरात याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात, तर काही ठिकाणी चित्रपट गृहाची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे शुक्रवारी मुंबई पुण्यातील चित्रपट गृहांच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. अखेर पद्मावत सिनेमा आज प्रदर्शित होतोय. प्रचंड विरोधानंतर त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानं आणि सेन्सॉर बोर्डानं मंजुरी दिल्यानंतर आज चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो. चित्रपट गृहाबाहेर कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे. मुंबई आणि पुण्यामधली ही दृश्य पाहतोय आपण. मुंबईमध्ये देखील चित्रपट आज प्रदर्शित होतोय आणि चित्रपट गृहाबाहेर पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. पुण्यात देखील ही स्थिती आहे. पुण्यातही विरोध करण्यात आला होता आणि यानंतर आता बंदोबस्त करण्यात आलेला आहे. मोठा विरोध असताना देखील पद्मावत सिनेमा आज प्रदर्शित झालेला आहे. कडक पोलीस बंदोबस्तात अनेक चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची ही मोठी गर्दी पाहायला इथे मिळते. अवघ्या देशभरातून करणी सेनेच्या आक्रमक विरोधानंतर देखील पद्मावत सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. पुण्यामध्ये पद्मावतचे सगळे शो हे हाऊसफुल झालेले आहेत. बुकिंग बहुत अच्छी है. सुरुवात में आदमी लोग थोड़े डर रहे थे, लेकिन अभी एट दिस मोमेंट देयर इज नो प्रॉब्लम. बहुत पुलिस बंदोबस्त भी है एंड वी हैव आवर ओन सिक्योरिटी, सो वी आर सेटिस्फाइड. आज सुबह से लेकर शाम तक मेरे हिसाब से कम 15 शो तो चलेंगे. पद्मावती डेफिनेटली देखना था. जिस हिसाब से वो ट्रेलर्स दिख रहे थे, जिस हिसाब से आई थिंक यू नो संजय लीला भंसाली ने मूवी बनाया है, द वे द एक्टर्स आर पोर्ट्रेइंग देमसेल्व्स, बड़ा अच्छा लग रहा है वो देखने के लिए. हमारी जिम्मेदारी पे आए हैं, पर यहाँ थोड़ा बहुत टेंशन होता है, दैट्स नॉट अ प्रॉब्लम. उसमें क्या है, अभी आप रोड पे चल रहे हो उसमें भी खतरा है, तो कहीं तो जिंदगी में मजा लेके जीना है. सो इसलिए आगे देखने के लिए एंड आई थिंक लॉ एंड ऑर्डर में हमारे को फेथ है. एकूणच पद्मावत सिनेमाला झालेला विरोध पाहता, ती बंदी पाहता सगळ्यांमध्येच याची उत्सुकता दाटून आलेली आहे. पण हा सिनेमा पाहायचा असेल तर तुम्हाला खिसा नक्कीच रिकामा करावा लागेल. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरसह सगळ्याच शहरांमध्ये तिकीट हजारांच्या वर आहे. इतकं असून देखील ऑनलाईन तिकिटाची विक्री ही देखील काही कमी नाहीये. विशेष म्हणजे सगळी तिकिटांची विक्री झाली असून थिएटर सुद्धा हाऊसफुल आहेत. देशभरातील थिएटरमधील पद्मावतचे दर पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. दरम्यान मुंबई पीव्हीआर वर्सोवा 1030 रुपये इतके दर आहेत. आयनॉक्स नरीमन पॉइंट 1550 इतके दर आहे. ठाणे सिनेपोलिस विवियाना मॉल मध्ये 1000 रुपये इतके दर आहेत पद्मावत सिनेमाचे. पुण्यामध्ये आयनॉक्स बंड गार्डन इथे 780 रुपये. नाशिकमध्ये सिनेमॅक्स सिटी सेंटर मॉलमध्ये 530 इतका दर आहे पद्मावत चित्रपट पाहण्यासाठी. दिल्ली डायरेक्टर्स कट अँबियन्स इथे 2400 इतके दर आहे. तर बंगळुरूमध्ये पीव्हीआर सेंट्रल स्पिरिट मॉलमध्ये 580 इतके तिकीट दर आहेत. हैदराबाद मध्ये बीवीके मल्टीप्लेक्स मध्ये 230 रुपये इतका पद्मावत चित्रपटाचा दर आहे. पद्मावत चित्रपटामध्ये राजा रतन सिंग ही भूमिका वठवणाऱ्या शाहिद कपूर देखील यावर बोलता झालेला आहे. पाहूयात तो काय म्हणालाय. मेरा रोल जो है और जो कैरेक्टर मैं प्ले कर रहा हूँ महारावल रतन सिंह, उसके बारे में लोग बहुत कम जानते हैं. तो एक साल मुझसे लोग यही पूछते रहते थे कि भाई आप क्या कर रहे हैं इस फिल्म के अंदर, आपका क्या रोल है, छोटा है, बड़ा है, लंबा है, अच्छा है, बुरा है, सब पूछते रहते थे. और मेरी वाइफ जो है, शी वॉज अ ह्यूज सपोर्ट फॉर मी. उन्होंने मुझसे हमेशा यही कहा कि शाहिद जस्ट गो आउट देयर एंड एक्सप्रेस योर सेल्फ एंड बिलीव इन योर सेल्फ. एंड मैंने वही कोशिश की है डेढ़ साल.
मेरे लिए ये बहुत बहुत इंपॉर्टेंट फिल्म है, बहुत ही ज़्यादा इंपॉर्टेंट फिल्म है, बिकॉज ऑनेस्टली इट इज़ नॉट द मोस्ट ऑथोबैक्ट रोल इन द फिल्म. और ऐसे रोल को लेना और उसको निभाना और उसके बाद लोगों का उसको इतना पसंद करना, इट्स एन अमेजिंग मोमेंट. आई एम थैंकफुल, आई एम ग्रेटफुल एंड आई एम फीलिंग अमेजिंग. हरियाणा राज्यातील गुरुग्राम इथे शाळेच्या बसवर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार दगडफेक केली. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे शाळेतील लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या दगडफेकीमुळे लहान मुलं बसमधील सीट खाली जाऊन लपली होती.